नमस्कार। आजच्या या आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी व पालकांचं सहर्ष स्वागत। आज आपण स्कॉलरशिपचा गणित विषयातील काही क्लुप्त्या आणि सूत्रे याविषयी आपण आज अभ्यास करणार आहोत। गणित क्लुप्त्या आणि सूत्रेमध्ये आपण क्रमवार संख्यांची बेरीज कशी करायची या विषयावर आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत। एक ते टिंबटिंब अंकांची बेरीज कशी करायची, उदाहरणार्थ एक ते नऊ अंकांची बेरीज बरोबर एक सूत्र आहे, यामध्ये नऊ हा शेवटचा अंक आहे म्हणून नऊ गुणिले नऊ नंतर येणारा अंक दहा, नऊ गुणिले दहा आणि यांचा गुणाकार येतो नव्वद, त्याला दोननं भागायचं म्हणजे नव्वद भागिले दोन केलं की 45 उत्तर येते। दुसरं उदाहरण बघूया, एक ते पंधरा अंकांची बेरीज, आता यामध्ये पंधरा हा शेवटचा अंक आहे म्हणून पंधरा गुणिले सोळा, कारण पंधरा नंतर येणारा अंक सोळा, 15 × 16 केले तर 240 येणार उत्तर आणि त्याला दोनने भागल्यानंतर 120 हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर तिसरं उदाहरण आहे, एक ते 74 अंकांची बेरीज, आता यामध्ये 74 हा सगळ्यात शेवटचा अंक आहे त्यातला, मग 74 गुणिले त्यानंतरचा अंक आहे 75, मग 74 गुणिले 75 केलं तर 5550 गुणाकार येतो आणि त्याला दोनने भागल्यानंतर याचं उत्तर येईल 2775। अशा प्रकारे या एक ते टिंबटिंब अंकांची किंवा काही ठराविक क्रमवार दिलेल्या संख्येंची आपण बेरीज या ट्रिकनुसार करू शकतो। आता पाहूया कोणत्याही क्रमवार 10 संख्यांची बेरीज, उदाहरणार्थ 67 ते 76 या संख्यांची बेरीज। आता कोणत्याही 10 क्रमवार संख्यांची बेरीज करत असताना त्यातली जी पाचवी संख्या येते किंवा मधली संख्या येते ती पाचव्या संख्येच्या शेवटी फक्त 5 वाढवायचा म्हणजे ते त्याचं उत्तर असेल। किंवा आता 67 ते 76 या संख्यांची बेरीज, मग त्यामध्ये 67 1 68 2 69 3 70 4 आणि 71 ही पाचवी संख्या येते, मग त्या 71च्या पुढे 5 लावलं तर त्याचं उत्तर येईल 715। त्याच पद्धतीनं 33 ते 42 या संख्यांची बेरीज केली तर त्यामध्ये 37 हा पाचवी संख्या येते, 37 ही पाचवी संख्या येते तर त्याला 5 लावलं तर 375 होईल। 75 ते 84 या संख्येची बेरीज केली तर त्यामध्ये 79 ही पाचवी संख्या येते, त्याला 5 लावले तर 795 हे त्याचे उत्तर आहे। आपण या ठिकाणी पाहिलं की कोणत्याही क्रमवार 10 संख्येची बेरीज करताना क्रमाने येणारी 5 नंबरची संख्या लिहून त्याच्यापुढे 5 हा अंक लिहावा म्हणजे आपल्याला त्या क्रमवार 10 संख्येची बेरीज मिळते। आता पाहूया क्रमवार सम किंवा विषम संख्यांची बेरीज। पहिल्या 15 क्रमवार समसंख्यांची बेरीज बरोबर 15 विचारले म्हणून 15 × 15 नंतर येणारी समसंख्या आहे 16, कारण समसंख्या विचारलेली आहे, मग 15 × 16 केले तर त्याचं उत्तर येईल 240। दुसरं गणित आहे पहिल्या 27 क्रमवार समसंख्यांची बेरीज, आता इथं 27 क्रमवार समसंख्या विचारलेत, मग 27 विचारले त्यामुळे 27 × 27 नंतर येणारी समसंख्या आहे 28, मग 27 × 28 केलं तर 756 उत्तर या ठिकाणी येईल। आता विषम संख्या, पहिल्या 8 क्रमवार विषम संख्यांची बेरीज, जेव्हा विषम संख्या विचारली जाईल जितक्या विचारले जातील त्याचा वर्ग करायचा, आता या ठिकाणी 8 विचारले त्यामुळे 8चा वर्ग आहे 64 म्हणून क्रमवार 8 विषम संख्येची बेरीज 64 येईल। पहिल्या 21 क्रमवार विषम संख्यांची बेरीज, आता 21 क्रमवार विचारलेल्या आहेत विषम संख्या, त्यांची बेरीज विचारलेली आहे त्यामुळे 21चा वर्ग आहे 441, या ठिकाणी पहिल्या 21 क्रमवार विषम संख्यांची बेरीज ही 441 येईल। याच पद्धतीनं आपण ही ट्रिक वापरून वेगवेगळ्या क्रमवार समसंख्या विषमसंख्या यांची बेरीज काढू शकतो। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ पाहून तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। धन्यवाद।